मी वनिता ललवाणी, माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि ऋषी पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण माझ्या चॅनलवर नवे आहात तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाणार गणपती ठेवून एखादी अक्षरा ठेवा मग गणपती पान आहे का पंचामृतांना.
शास्त्रशुद्ध पद्धतीने हे व्रत करायचे असते.
ब्राह्मणांना भोजन झाल्यावर उष्टी पाने जमिनीत पुरून टाकली. त्या
त्यामुळे श्वास उरलेलेच राहिले. आपला पती जो बैल झालेला होता तो श्वास त्याला आजा काहीच खायला मिळाले नाही. फार भूक लागली आहे. किवीच्या भांड्यात सर्पाने विष पडले आहे म्हणून ते भांड्याचा स्पर्श केला. त्यामुळे रागाने सुनेने मला मारले तेव्हा बैलाने आपल्या मलाही शेतात खूप काम करावे लागले. आज मला खूप कष्ट आहे. हे सर्व भाषण ऐकून मुलगा सुमतीने केलेले आणि आपले आई वडील आहे हे ओळखले. मग त्याने दोघांना खूप खाव्यास दिले. सुमती विचार करू लागली माझ्या आई वडिलांनी अशी का अवस्था झाली. तो अरण्यात आला. तेथे ऋषींना विचारले माझ्या वडिलांना पशूचा जन्म का प्राप्त झाला ते सांगावे. मागील जन्माआधी त्याचे आचरण शुद्ध आहे तरी आता या पापातून मी कसा मुक्त होईल हे सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजा असं दुःखी होऊ नकोस. तुझ्या वडिलांचा मुक्तीचा मार्ग मी सांगतो. जन्मी तुझी एका दिवशी स्वतःला रजस्वला असताना तिने घरातील सर्व वस्तूंना स्पर्श केला आणि त्या जन्मासाठी तुझ्या आई वडिलांनी तिच्याशी संपर्क केला त्यामुळे बैलाचा जन्म आला. आता दोघांची मुक्ती व्हावी असा विचार असेल तर तू 7 वर्ष ऋषी पंचमीचे व्रत कर श्रद्धेने आणि शेवटी त्या व्रताचे उद्यापन कर. आपल्या अनुकूल असेल तर त्याप्रमाणे खर्च पण कर. भाद्रपद शुक्ल पक्ष पंचमीच्या तिथी नदीवर जाऊन आघाड्याच्या काड्यांनी दात साफ करावेत. आयुष्य येते कीर्ती देते अशी आघाड्याची प्रार्थना करावी. 7 दिवस स्नान करून तीळ आणि आवळे एकत्र करून ते केसाला लावावेत आणि स्वच्छ करावेत आणि शुद्ध वस्त्रे परिधान करावे व नंतर पुढील मंत्र शब्दाने म्हणावे. कश्यप ऋषी गौतम ऋषी जयपस ऋषी कश्यप आणि भारद्वाज विष्म गौतम जमिस्ते वशिष्ठ आणि साध्वी अरुंधती या त्रि मंत्रांनी ऋषीची मंत्र पूजा करावी. ऋषी व पंचमीचे व्रत केल्याने ऋषी संपर्काचा दोष संपूर्णपणे नाहीसे होतो. ऋषी पंचमीचे महात्म्य ऐकून सुमती सर्वांची आज्ञा घेऊन घरी आली आणि ऋषीच्या सांगण्याप्रमाणे ऋषी पंचमीचे व्रत केले. फळ आपल्या आई वडिलांना अर्पण केले. पुण्याने त्यांचे वडील पशुपक्षीने मुक्त झाले. काय वाचा म्हणावी हिरे सर्व पाप ऋषी पंचमी व्रताने पावते आणि प्रकार प्रकारच्या व्रताचे जे पुण्य असते ते ऋषी पंचमीच्या व्रताने प्राप्त होते. जी स्त्री या व्रताचे आचरण करेल तिला जीवनातून सुख लागते. घरातली मुले राहते. ही कथा परम सर्वाने श्रवण केली तर त्यांनाही पाप नाहीसे होते. अंतकरणाने पुण्याचा वेल वाढू लागतो आणि त्याला आनंदाची मुले प्राप्त होते असा सुगंध दही विषयांना पसरतो. म्हणून धर्मराजा तुला मी ही व्रत कथांची सर्वांगी सुंदर उठचे नुराची शांती ते माळ मुक्ता बळाची. जय देव जय देव जय मंगळमूर्ती श्री राजमूर्ती मात्रे मन श्रे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नापतिता परी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा निरे जळत मुक्त शोभ शोभरा वृंदनिना पुरे चरणी गाभरिया. जय देव जय देव जय संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती राजमूर्ती मन सर्वे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय तिकडे बघतोय तिकडे बघून राहिलाय तो अजून. नाम प्रसिद्ध
स्वामी शंकर आरती ताटाला पाणी फिरवून द्या खाली ठेवून नका. आप मीडिया के हो क्या? नहीं हो. काय नाही ऐकलं.